पिंपळकरची ती पोस्ट धमकी नाही असं विधान बावनकुळेंनी केलंय. यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापलं. अजित पवारांनी सुद्धा बावनकुळेंवर जोरदार टीका केलेली आहे. पाहूयात आपण. पिंपळकरची ती पोस्ट धमकी नाही. बावनकुळे यांच्या विधानानं नवा वादंग. अजित पवार बावनकुळेंमध्ये जुंपली. कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठे उल्लेख नाही. तुमचा दाभोळकर करू या पोस्टवर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. शरद पवारांना दिलेल्या गर्भित धमकीवरनं राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली. त्यातच ही पोस्ट करणारा सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा भाजप कार्यकर्ता असल्याचं पुढे आलंय. एवढेच नाही तर पिंपळकर याचे बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे फोटोही समोर आलेत. त्यामुळं धमकी देणं आमच्या रक्तात नाही असं म्हणणाऱ्या बावनकुळेंची आणि पर्यायानं भाजपची कोंडी झाली आहे. यातच बावनकुळेंनी वादग्रस्त विधान करत या वादात भर टाकली आहे. सौरभ पिंपळकरना रिट्वीट करून काही मांडलं, पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्वीटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही. बावनकुळेंच्या या विधानावरनं राजकीय वातावरण पुन्हा पेटलंय. अजित पवारांनी या विधानावरनं बावनकुळेंना सुनावलं. तुमचा दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरनं दिलेल्या गर्भित धमकीवरनं विरोधक आक्रमक झाले. फडणवीस यांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या जाणाऱ्या अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नसल्याचं सांगितलंय. मात्र खुद्द प्रदेशाध्यक्षच जणू धमकी देणाऱ्याला पाठीशी घालू पाहत असल्यानं राज्याच्या राजकारणात त्याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.